ईद ए मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आज धुळे शहरातील 80 फुटी रोडावरील भोला बाजार येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर फारुक शाह व महापौर प्रदीप करपे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, डीवायएसपी दिनकर पिंगळे, माजी नगरसेवक अनिल दामोदर, अब्दुल सत्तार शाह, भोला बाबा शाह, रफीक शाह पठाण, सादिक शाह, निजाम सैयद, परवेश शाह, एजाज शाह, यूसुफ पिंजारी, सलाम खान, पापा सर अंसारी, फिरोज शाह, अशफाक शाह, आसिफ पोपट शाह, रमजान शाह आदि उपस्थित होते. संदेश दिला असे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आज मी या सर्व इथे जमलेल्या सर्व बांधवांना आणि धुळे शहरवासियांना शुभेच्छा देतो. आज माननीय आमदार साहेब डॉक्टर फारुकजी शाह यांच्या या परिसरामध्ये जिथे ते राहतात त्या परिसरात एकता चौकच्या वतीने आज रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाला आपले लाडके पोलीस अधीक्षक प्रवीणजी पाटील साहेब हे पण उपस्थित आहे. डीवायएसपी दिनकरजी पिंगळे साहेब हे पण उपस्थित आहे. मी या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, आज इथे जे रक्तदान चालू आहे हे रक्त उद्या रक्तपेढीमध्ये गेलं तर ते उद्या कुठल्याही हिंदू किंवा मुस्लिम बांधवाला दिलं जाईल. इथं कुणी बघत नाही हिंदूचं रक्त आहे का मुस्लिमचं रक्त आहे. म्हणून या आजच्या एकोप्याच्या दिवशी आज इतका चांगला कार्यक्रम या एकता ग्रुपच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे आणि त्या एकता ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आज पैगंबर जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस धुळे शहरामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातोय. पैगंबर साहेबांनी संपूर्ण जगाला मानवतेची, शांततेची, एकतेची शिकवण दिली आहे आणि आजचा जो हा एकता ग्रुपचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. इथं मान्यवर रक्तदान करतायत, अनेक इथे कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून पैगंबर साहेबांनी दिलेला मानवतेचा संदेश पुढे नेण्याचं काम हे सर्वजण करत आहेत. मी या सर्वजणांना त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. पैगंबर जयंतीच्या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना, सर्व धुळेकरांना, सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. जय हिंद.